भिडे गुरुजी असं काहीतरी बोलतात की सगळीकडे त्यांचा विरोध व्हायला लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिडे गुरुजींनी एक गोष्ट महात्मा गांधीजींविषयी बोलली आणि जे जे ज्यांना ज्यांना काही कळत नव्हतं ते सगळे भिडे गुरुजींवरती तुटून पडले. काँग्रेस तुटून पडलं याच्या मागचं कारण काय आहे, तर भिडे गुरुजी भाजपासोबत असतात, भिडे गुरुजी भाजपाच्या अगदी नजीक आहेत, त्यामुळं आता संधी सापडली की भाजपाला कसं कोंडीत पकडता येईल. आणि भिडे गुरुजींना बाकीचे जे लोक बोलतात ते हिंदू धर्माच्या विरोधातली लोक बोलतात की हा भिडे गुरुजी असंच बोलतो काहीतरी. आता त्याच्याविषयी आपण एक थोडंसं बोलणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल की हा त्याला काय बोलतो आता भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ, किंवा त्यांच्याविषयी असं काय बोलतो की भिडे गुरुजी योग्य बोलले. तुम्ही कॅप्शन वाचलं असेल, अनेकांनी ते पाहून माझी व्हिडिओ पाहायला तुम्ही सगळेजण आले असाल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिडे गुरुजींनी गांधीजींविषयी जे काही वक्तव्य केलं त्याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया. प्राध्यापक नारायणचार्य यांचं पुस्तक आणि घोष यांचं द कुराण अँड द काफीर हे काँग्रेसी लोकांनी लिहिलेलं पुस्तक, त्या पुस्तकामध्ये गांधीजींच्या जन्माचा उल्लेख जसा संभाजी भिडेंनी वाचून दाखवला तशा काही पद्धतीचा केलाय. महात्मा गांधी आणि आपला संबंध काय तो ऐका, हे मी लिहिलेलं नाही, हे काँग्रेसच्याच लोकांनी लिहिलेल्या पुस्तकातला मजकूर मी तुम्हाला ऐकायला लावतोय. पुढे वरून वाच. सावकाश. गांधी मुस्लिम समर्थक का होते? तुझ्या तोंडापासून भीतीपेक्षा जास्त अंतर ठेव. आणि सावकाश वाचायचं, कारण ही बसलेली बुद्धिमान सुशिक्षित लोक आहे. हा प्रश्न स्वाभाविक आहे, यापूर्वी अनेकदा समोर आला आहे आणि तो अगदी उघड आहे. अशा प्रवृत्तीच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्याचे कारणे काय असू शकतात? प्रा के एस नारायणाचार्य यांनी या पुस्तकात काही सूचना दिल्या आहेत. नेहरू आणि इंदिराजी हे मुस्लिम समाजाचे होते हे सर्वांनाच माहिती आहे, पण गांधीजींचा जातीवाचक प्रस्ताव लोकांना कमी माहिती आहे. नारायणाचार्य असा प्रकारचा माणूस नाही जो अपराधीपणाने किंवा गंमत म्हणून लिहितो. त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांच्या समस्येकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांनी येथे दिलेल्या कारणावरून एक नजर टाकूया. एक नंबर, मोहनदास गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. पुथिलाबाई या मूळ प्रणामी पंथाच्या होत्या. याबद्दल लिहिलेत, गांधीजींविषयी लिहिलेत. संभाजी भिडे बोलले, सत्य बोलले, लगेच सगळ्यांना मिरच्या झोंबायला लागल्या. आता दुसऱ्या गोष्टीकडे येऊ. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. कुणी गेले, कधी गेले, या देशामध्ये इतकी मोठी नावं आणि इतके मोठे महापुरुष होऊन गेले आणि गांधीजींना आम्ही राष्ट्रपिता मानतो, फादर ऑफ नेशन. याच्या मागचं एक छोटंसं सत्य सांगतो, गांधीजी राष्ट्रपिता नाहीत. कान डोळे उघडे ठेवून ऐका, मी सत्य सांगतोय. त्याचं झालं असं की एका मुलीने, एका उत्तर प्रदेशमधल्या मुलीने सरकारला RTI मधून सांगितलं की गांधीजी या देशाचे राष्ट्रपिता आहेत का. आता यावर सरकारचं उत्तर आलं की आम्ही अशी कोणतीही पदवी या घटनेनुसार कोणालाही बहाल केलेली नाही, त्याच्यामुळं गांधीजी कोणतेही राष्ट्रपिता नाहीत असं सरकारनं सांगितलं. त्यावेळी सरकारमध्ये कोण होतं? राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या आणि पंतप्रधान स्वतः मनमोहन सिंग होते. याचा अर्थ सरकारने सरळ स्पष्ट केलं की अशी पदवी कोणालाही देता येत नाही, ही सगळी जनसामान्यातून निर्माण झालेली पदवी आहे, याला औपचारिकरित्या किंवा अधिकृतरित्या मान्यता नाही, त्यामुळं गांधीजी या देशाचे राष्ट्रपिता नाहीत. आणि गांधीजी राष्ट्रपिता व्हावेत एवढा हा देश मला असं वाटतं खालच्या पातळीचा नाही, कारण जे मी पुढं सांगणार आहे ना ते तुम्हाला खरोखर तुमच्या पायाखालची जमीन सरकवेला. ही साधी सोपी गोष्ट नाही. गांधीजी जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील ना तर पडद्यामागच्या खूप काही गोष्टी समजवाव्या लागतील आणि समजून घ्याव्या लागतील. अंगातून एक असा शहारा गेला की मला गांधीजी या माणसाच्या एकंदरीत सगळ्या आयुष्याविषयी थोडंसं निगेटिव्हिटी वाढू लागली माझी. ते असं आहे की मनू आणि आभा या त्यांच्या नाती आहेत, ज्याच्या फोटोमध्ये तुम्ही पाहताय त्या यांच्या नाती आहेत. आणि गांधीजी हे ब्रह्मचर्य त्यांनी स्वीकारली होती, म्हणजे वयाचे 25-30 वर्ष त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारली. आणि त्यांना असं एक एक्सपिरियंट करून पाहायचा होता की मला जर एखादी स्त्री माझ्यासमोर
नग्न अवस्थेमध्ये उभी राहिली तर बाबा माझी ब्रह्मचर्य तुटेल का? आणि म्हणून गांधीजीने एक एक्सपेरिमेंट केला. हे सत्य आहे. पुस्तकामध्ये हे जे तुम्ही फोटो पाहता याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे. आणि त्यांनी असा एक्सपेरिमेंट केला की या ज्या मनू आणि आभा त्यांच्या ज्या नाती आहेत त्यांच्यासोबत ते एकाच अंथरुणामध्ये त्या दोघी नग्न असताना त्यांच्यासोबत झोपले. ही गोष्ट राष्ट्रपित्याला शोभणारी आहे का? संभाजी भिडे जे बोलले ते काही चुकीचं नाही बोलले. या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. म्हणजे एखाद्या गोष्टीची विषयाची आम्ही एक बाजू ऐकतो, एखाद्या विषयाची दुसरी बाजू आम्ही ऐकतच नाही. हे गांधीजी आहेत ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसमधून बाहेर काढलं आणि म्हणून या देशाचे हे सगळे तुकडे करून टाकले. हेच गांधीजी आहेत. त्या गांधीजींविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत आहेत ते बघा की हे गांधीजी कसे डबल ढोलकी आहेत, कसे डबल मिनिंगने बोलतात आणि या देशाचं त्यांनी काय वाटोळ केलं. स्वतः बाबासाहेब आपले बोलत आहेत. Not at all. In fact, he was all the time double-dealing. He has been supporting the caste system, the Varnashram Dharma, and all the orthodox dogmas. कोंबून ठेवले, पाकिस्तानला फक्त इस्लाम राष्ट्र घोषित केलं, इकडे बांगलादेश करून टाकला वेगळा आणि आपल्याला इथं झुंजायला ठेवलंय सगळ्यांना. हे गांधीजींनीच केलं, गांधीजींनीच केलं. आणि मग अशा गांधीजींविषयी ते काय बोलले असतील काय नाही मी त्याचा तुम्हाला संदर्भ दिलाय. ते पुस्तक तुम्ही आवर्जून जाऊन वाचा. पण हे जे सगळी विरोध करणारी जी लोक उठतायत ना यांना स्वतःचे विचार नाहीत. हे सगळी लोक बिनविचारी आहेत. यांना फक्त विरोधाला विरोध करायचा आहे म्हणून हे सगळे विरोध करतायत. हे काँग्रेसचे जेवढेही नेते आहेत ना हे काँग्रेसही विचाराने चालणारे नेते आहेत. यांना यांच्याकडे स्वतःचा असा काही विचार नाही आहे. आणि जे काँग्रेस सोडून बाहेरची जी लोकं बोलत आहेत त्यांना स्पष्ट संभाजी भिडे आणि हिंदू धर्माविषयी प्रचंड द्वेष आहे म्हणून ही सगळी लोकं बोलत आहेत. त्यामुळे संभाजी भिडे त्यांनी केलेलं हे जे वक्तव्य आहे त्या ज्या पुस्तकातून वाचून दाखवलेलं वक्तव्य आहे त्यांच्या स्वतःच्या मनाचं नाही. मला असं वाटतं एखादा व्यक्ती जेव्हा अशा काही गोष्टी किंवा वल्गना करतो मला असं वाटतं त्याच्या दुसरी जी बाजू आहे नाण्याची ती येथील देखील आपल्याला पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि गांधीजींनी जे काही या राष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं आज आपण उघडपणे बोललो तर आपल्याला मूर्ख समजतात, आपल्याला मला असं वाटतं आपल्यावर टीका केली जाते. पण हे सत्य आहे, हे सत्य आहे. या देशाला स्वातंत्र्य जर कोणी मिळवून दिलं असेल खरं तर आपल्या या इथल्या हिंद देशीच्या हिंदू राजांनी मिळवून दिलं. ही जी भूमी पाहताय ह्या भूमीचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा जर कोणाचा असेल छत्रपती शिवरायांचा आहे. स्वराज्याची स्फुल्लिंग त्यांनी पेटवली. आमचे लोकमान्य टिळक स्वातंत्र्याचा केवढा मोठा त्यांनी सगळा तो गोष्ट जी केली आणि त्याच्यामुळं हे स्वातंत्र्य मिळालं. गांधीजींनी केलं असेल याच्यामध्ये आमचं दुमत नाही. पण गांधीजींच्या दुसरी बाजू देखील आम्हाला समाजाला दाखवणं गरजेचं आहे ना की आम्ही फक्त लादायची कामं करतोय. मला असं वाटतं एकदा तरी आपण हा विचार करणं महत्त्वाचं आहे. मी ना कुठलं संभाजी भिडेंचं मी समर्थन करत नाही आहे ना मी गांधीजींविषयी वाईट बोलत आहे. मी जे सत्य आहे ते तुम्हाला सांगितलं आणि हे सत्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त काय आहे आपल्याला असं काहीतरी तिखट ऐकायची सवय नसते आणि ते एकदा कानावर पडलं की विरोधाला विरोध करणारे विरोधक लगेच जागे होतात कारण त्यांना राजकारण करायचं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि हेच सध्या सगळीकडे होताना दिसते. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.